सायमन कॅटिच यांनी हैदराबादचा संघ सोडला, काव्या मारण सोबत मतभेद तर नाही ना। आयपीएल लिलावात हैदराबाद संघात धोरणात्मक निर्णय अत्यंत कमकुवत असल्याचं दिसून आलं। बोली लावणाऱ्या फ्रँचायझींमध्ये सायमन कॅटिच आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासारखे दिग्गज असतानाही बोली लावण्याच्या वेळी सगळे निर्णय फक्त संघाच्या सीईओ काव्या मारण घेत असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। पण याच मतभेदातून आता सहायक प्रशिक्षक सायमन कॅटिस यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय। एका वृत्तानुसार लिलावपूर्वी जे धोरण आखण्यात आलं होतं ते पाळण्यात आलं नाही आणि हेच सायमन कॅटिस यांना खटकले। हैदराबाद संघाच्या व्यवस्थापनात नेमकं काय झालं आणि सायमन कॅटिस यांनी राजीनामा का दिला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काव्या मारण या 30 वर्षीय तरुणीने फारसा अनुभव नसलेल्या खेळाडूंसाठीही कसे कोट्यावधी रुपये मोजले हे आपण लिलावात पाहिलं। निकोलस पुरणसाठी काव्या मारणनं 10.75 कोटी बोली लावली। वॉशिंग्टन सुंदरसाठी 8.75 कोटी, राहुल त्रिपाठीसाठी 8.50 कोटी आणि अभिषेक शर्मासाठी तब्बल 6.75 कोटी रुपये मोजले। एवढंच नाही तर ओमारियो शेफर्ड हा खेळाडू खेळेल की नाही याबाबत साशंकता असतानाही त्याच्यावर 7.75 कोटी रुपयांची बोली काव्या मारणनं लावली। लिलावानंतर सायमन कॅटिच यांनी तातडीने राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला गेला की नाही याबाबतची माहिती सध्या उपलब्ध नाही।